मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे एक झपाटलेला प्रवास. लेखक कुमार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. निलेश, रोमा, वेदांत आणि कस्तुरी चार जिवलग कॉलेजचे मित्र घरापासून लांब आसामसारख्या एका छोट्या राज्यात आपले शिक्षण घेत होते. चौघे मराठी असल्याने त्यांची कॉलेजमध्ये लगेच ओळख झाली. निलेश आणि वेदांत बॉईज तर रोमा आणि कस्तुरी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होते. जसे आपल्याकडे उन्हाळ्यात सुट्टी असते तसे आसाममध्ये हिवाळ्यात सुट्ट्या दिल्या जातात. थंड तापमान आणि बर्फ ह्यामुळे तिकडे घरातून बाहेर कोणी निघत नाही. कॉलेजला 3 दिवसांनी सुट्टी पडणार होती. त्यांना घरी जाण्याआधी काहीतरी थ्रिलिंग करायचे होते. यार, ह्या थंडीने तर माझा जीवच जाईल असे वाटत आहे, निलेश आपले हात पॅन्टच्या खिशात घालत म्हणाला. हा वेदांत राहिला कुठे, आम्हाला इकडे थंडीमध्ये उभा करून स्वतः गायब आहे, रोमा चिडून म्हणाली. हॅलो गाईज, माझी आठवण काढत होता का, वेदांत आला आणि त्याने हसत विचारले. नाही, तुला मारायचा प्लॅन करत होतो, अजून थोडा वेळ तू आला नसताना तुला बाहेरच झोपवला असता, निलेश चिडून म्हणाला. अरे हो हो, शांत हो, मी आपल्या कामासाठी गेलो होतो, वेदांत हसत म्हणाला. म्हणजे आपल्या कामासाठी गेला होतास की ती दिल्लीवाली आणू तिच्या मागे होतास, कस्तुरीने विचारले. कोण आणू? अच्छा, ती आणू. अरे ती तर सकाळी गेली ना, तिलाच तर बसवून आलो बसमध्ये, आणि तिकडेच तर आपल्या कामाची बातमी समजली आणि लगेच तुम्हाला कॉल केला आणि बोलावून घेतले, वेदांत निलेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. माहिती आणि बसस्थानकमध्ये आपल्या कामाची, कस्तुरीने चौकसपणे विचारले. किती प्रश्न, आता ऐका, इकडून 10 किलोमीटर एक रस्ता आहे, त्या रस्त्यावर रात्री 11 नंतर कोणती गाडी जात नाही. असे म्हणतात की तिकडे एक ट्रॅव्हल एजंटचे ऑफिस आहे, त्या ऑफिसमधून एक बस निघते, ती बस कोणाला दिसत नाही कारण ती झपाटलेली बस आहे, त्या बसमध्ये सर्व प्रेत प्रवास करत असतात, वेदांतने सांगितले. काही पण माझा विश्वास नाही, दिवसभर तिकडे काही नाही आणि अचानक एक ऑफिसमध्ये उभे राहते आणि झपाटलेली बस. काही पण मला तर हे सर्व खूप बोर आणि खोटे वाटत आहे, तुला कोणी सांगितले सर्व, कस्तुरीने चिडून विचारले. अरे मी अनुला सोडायला गेलो होतो, तिकडे मला वैभव नावाचा एक स्थानिक मुलगा भेटला, आणि तुला माहीत आहे ना मला गप्पा मारायची किती आवड आहे, अनुला सोडले आणि त्याच्यासोबत बोलत बसलो, तेव्हा तो बोलला त्याच्या काकांनी त्याला सांगितले होते आणि ते सुद्धा गेले होते ती बस पाहायला, पण अजून आले नाही. ह्या घटनेला 3 वर्ष झाली, आपल्याला काही थ्रिलिंग करायचे होते म्हटले ह्यात जास्त थ्रिल आहे, वेदांत सर्वांकडे पाहत म्हणाला. हो खरे आहे, वेदांत बोलला, ते ह्यात थ्रिल आहे, आपण करूया, मी तयार आहे, निलेश म्हणाला. मला तर भीती वाटत आहे, हे जर खरं निघालं तर. नाही, मी नाही येणार, घाबरत रोमा म्हणाली. काही होणार नाही, मी आहे ना, आणि मला पण हे खोटे वाटत आहे, वेदांत समजावत म्हणाला. ठीक आहे, मी पण तयार आहे, रोमा काळजी करू नको, आपल्याला काही होणार नाही, कस्तुरी म्हणाली. पण प्लॅन काय आहे, निलेशने विचारले. आपण उद्या निघू, उद्या आमोस्या पण आहे आणि भूत पण सक्रिय असतील नाही का, उद्या आपण रात्री 11:00 निघू, अक्षयची गाडी आहे ती मी घेऊन येतो, तो नाही म्हणणार नाही, त्याने आपण त्या रस्त्यावर जाऊ, तिकडे गाडी उभी करू आणि ते दुकान शोधू, जर मिळाले तर बस बुक करू आणि काही झाले नाही तर गाडी उद्या घेऊन जाऊ, वेदांतने सांगितले. एक मिनिट, काही झाले नाही म्हणजे तुला काय म्हणायचे आहे, तिकडे काही होणार आहे का, रोमाने कापऱ्या आवाजात विचारले. अगं नाही ग माझी राणी, काही होणार नाही, आणि झाले तर मी आहे ना, मी मारेन भूतांना,
ठीक आहे, ठरले तर मग उद्या 10:30 हॉस्टेल बाहेर, पण जपून, नाहीतर पकडले जाऊ, वेदांतने सूचना दिल्या आणि ते आपापल्या हॉस्टेलच्या दिशेने निघाले. ठरल्याप्रमाणे ते रात्री 10:30 आसपास आपल्या हॉस्टेल निरीक्षकाची नजर चुकवून ते चौघे हॉस्टेलपासून काही अंतरावर भेटले. वेदांतने अक्षयकडून गाडी आणली होती, गाडीमध्ये बसून ते निघाले. रात्रीचा गारवारा अंगाला झोंबत होता, साऱ्या काचा त्यांनी बंद केल्या. रस्त्यावर दिव्याची सोय नव्हती, गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात ते घाट उतरून खाली येत होते. डावीकडे असलेल्या दरीमध्ये वारा घोंगावताना शिळ घातल्यासारखा आवाज येत होता. रात्रीची ती दरी म्हणजे अजगराच्या उघड्या जबड्यासारखी भासत होती. जराशी चूक आणि मृत्यू ठरलेला आसामसारख्या पहाडी भागात भूताच्या गोष्टी जास्त घडतात आणि त्या घाटामध्ये जास्त होतात असे त्या चौघांनी ऐकले होते. आणि आता गाडीसमोर कोणते भूत येईल का अशी भीती त्यांना वाटत होती. पण असे काही झाले नाही, त्यांनी घाट व्यवस्थित पार केला आणि खाली आले. अरे अजून किती लांब आहे, रोमाने विचारले. झाले अजून 5 मिनिट, मग आले, वेदांत म्हणाला आणि गिअर टाकून वेग वाढवला. 5 मिनिटानंतर त्याने गाडी उभी केली आणि ते उतरले. थंडी एवढी होती की दातावर दात आपटत होते. जाड वलूंची कपडे पण थंडी थांबू शकत नव्हते. इकडे काहीच नाही आहे, तुला पत्ता तर नीट दिला होता ना त्याने, निलेशने विचारले. पत्ता नाही रे दिला, पण इकडे आहे असे त्याने सांगितले होते. पण किती खरे ते मला पण माहीत नाही, वेदांत आजूबाजूला पाहत म्हणाला. गाईज, मला खूप थंडी वाजत आहे, इकडे काही नाही आहे, चला ना आपण परत जाऊ, रोमा कुडकुडत म्हणाली. मला पण वाटते आपण परत जावे, इकडे काहीच नाही आहे, कस्तुरीने रोमाच्या बोलण्याला दुजोरा दिला. अरे असेल इकडे कुठेतरी, मी पुढे जाऊन पाहतो, वेदांत म्हणाला आणि निघाला होता. तसे निलेशने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, भाई नको यार, तापमान बघ किती कमी झाले आहे, चला निघू आपण, निराश होऊन वेदांत म्हणाला आणि गाडी सुरू करू लागला. पण गाडी सुरू होण्याचे नाव घेत नव्हती. 3-4 वेळा चावी फिरवून पाहिली पण काही फायदा झाला नाही. गाडीला धक्का देऊन पाहिला पण गाडी सुरू झाली नाही. थंडीने गाडी थंड झाली आहे, इकडे आता लिफ्ट मागायला पण कोणते वाहन नाही आहे, आजूबाजूला पाहत निलेश म्हणाला. आता काय करायचे, रोमाने रडकुंडीला येत विचारले. हे बघ, रडू नको, आपण थोडे पुढे जाऊन पाहू, तिकडे काही ना काही असणार, कस्तुरी म्हणाली. आणि तिचे बोलणे ऐकून बाकी दोघांनी पण होकारात मान हलवली. 5 मिनिट चालून पुढे गेले असतील नसतील, त्यांना एका ठिकाणी प्रकाश दिसला. तिकडे नक्की काहीतरी असेल असा विचार करून ते त्या दिशेने निघाले. रस्त्याच्या कडेला एक दुकान होते, त्याच्या पाठीवर तो दिवा लावला होता आणि त्या दुकानाचे नाव होते कुमार ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. चालून आणि थंडीने थकल्याने ते त्या दुकानाजवळ गेले. आजूबाजूला काहीच नव्हते, फक्त ते एकच दुकान होते. काचेचा दरवाजा ढकलून निलेश आत गेला. आत जाताच एक जळका वास त्यांच्या नाकाला स्पर्शून गेला. समोर एक व्यक्ती बसलेला होता, 40 आसपास, थोडा स्थूल आणि जाड भिंगाचा चष्मा घातलेला, सफेद शर्ट, डोक्यावर टक्कल पडले होते. त्याला पाहून निलेश म्हणाला, नमस्कार, मी निलेश आणि हे माझे मित्र आहेत. खरे तर आमची गाडी खराब झाली आहे आणि आम्हाला सेंट जोसेफ हॉस्टेलला जायचे आहे, तर तुम्ही आमची काही मदत करू शकता का? मदत तुमची? अरे का नाही, या ना, बसा बसा, मी कुमार, या कुमार ट्रान्सपोर्ट सर्व्हिस दुकानाचा मालक, तुमची मदत नक्की करेन मी, त्यासाठी तर इकडे आहे मी, कुमार हसत म्हणाला. पण त्याची नजर काही वेगळे सांगत होती. त्याची नजर त्या दोघांवर फिरत होती. तुम्हाला काही वेळ थांबावे लागेल, माझी एक बस आता येईल, ती वरती जाणार आहे, तुम्हाला पण घेऊन जाईल, कुमार गूढ आवाजात म्हणाला. म्हणजे? रोमाने भीतीने विचारले. म्हणजे तुम्ही सेंट जोसेफ हॉस्टेलला राहता ना, तिकडे थंडीने तुम्ही कापत आहात, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी गरम पिण्यासाठी घेऊन येतो, बोलून कुमार डाव्या बाजूच्या खोलीमध्ये गेला. मला हा काही बरोबर वाटत नाही, पाहिले का त्याची नजर कशी फिरवत होती आपल्यावर, कस्तुरी चिडून म्हणाली. हे बघ, काही होणार नाही, मी आहे ना, तू नको काळजी करू,
आणि आपल्याकडे पर्याय पण नाही आहे, वेदांत म्हणाला. आणि बाजूच्या खोलीतून कुमार हातात ट्रेमध्ये चार वाट्या घेऊन आला. त्यामध्ये काहीतरी गरम होते ज्याच्या वाफा दिसून येत होत्या. बसा आणि पिऊन घ्या, बरे वाटेल. त्याने एक एक वाटी प्रत्येकाच्या हातात दिली. हे काय आहे? म्हणजे असे गडद लाल आणि घट्ट असे वाटीमध्ये पाहत रोमाने आश्चर्याने विचारले. मानवी रक्त, थंड आवाजात कुमार म्हणाला. तसे चौघे पण त्याच्याकडे भीतीने पाहू लागले. हो, आताच एक माणूस कापला, त्याचे गरम रक्त आहे, पिऊन घ्या, म्हणजे तुमचे शरीर पण गरम होईल आणि मग दुसऱ्या गिरायकांना तुमचे रक्त देता येईल, कुमार शांतपणे म्हणाला. ते चौघे पण त्याच्याकडे भीतीने पाहू लागले. त्यांचा चेहरा पाहून कुमार जोरात हसू लागला. अरे, ते रक्त नाही आहे, ते बिटाचा आणि गाजरचा रस आहे, त्याला फोडणी देऊन गरम केला आहे, त्याने शरीरात गरमी येते, कुमार हसत हसत म्हणाला. सर्व त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. आणि कस्तुरीने वाटी खाली ठेवली आणि रागाने कुमारकडे पाहून बाहेर निघून गेली. तिच्या मागे वेदांत पण गेला. कस्तुरी, काय झाले, अशी अचानक बाहेर का आली? वेदांतने विचारले. किती विचित्र माणूस आहे, त्याची नजर आणि नियत मला दोन्ही साफ नाही वाटत आहे. काय तर म्हणे मानवी रक्त, आणि मस्करी करायला तू आम्हाला ओळखतोस तरी का? कस्तुरी चिडून म्हणाली. हे बघ, राग मला पण आला आहे, पण आता आपल्याकडे पर्याय नाही आहे, कारण गाडी बंद आहे आणि बाहेर थंडी आहे, त्यामुळे आपण तिकडे थांबू, त्याची बस आली की निघू. तसे पण आपले काम झाले नाही, वेदांत म्हणाला. तुला कामाचं पडलं आहे, इकडे काही झालं तर किती महागात जाईल माहीत आहे का? कस्तुरी चिडून म्हणाली. ठीक आहे, शांत हो आणि आत चला आधी, वेदांत म्हणाला. तसे कस्तुरी आणि वेदांत आत आले. माफ करा, इकडे मी एकटा असतो, मग असे कोणी आले की गंमत करतो, खरंच माफ करा, कुमार माफी मागत म्हणाला. अजून किती वेळ आहे बस यायला? रोमाने विचारले. 15 मिनिटांमध्ये येईल बस, कुमार म्हणाला. निलेशने घड्याळात पाहिले, 12:15 झाले होते. सर्वांनी ते सूप संपवले. आता त्यांच्या अंगात थोडी गरमी आली होती. कुमार, तुम्हाला माहीत आहे का, इकडे एक ट्रॅव्हल ऑफिस आहे आणि ते फक्त रात्रीचे असते, त्याची बस झपाटलेली आहे, वेदांतने पुढे होत विचारले. त्यावर कुमार जरासा हसला आणि गूढ आवाजात म्हणाला. ते होय, ते ऑफिस हेच आहे आणि मीच तो मालक आहे, आणि आता जी बस येणार आहे ती झपाटलेली बस आहे. वेदांत, कस्तुरी, निलेश आणि रोमा चौघे पण त्याच्याकडे भीतीदायक नजरेने पाहत होते. तुम्ही पुन्हा मस्करी करत आहेत ना? कस्तुरीने विचारले. त्यावर कुमारने हसून नकारात मान हलवली. हे कसे शक्य आहे, तुम्ही तर इकडे आमच्या समोर दिसत आहात, रोमाने कापऱ्या आवाजात विचारले. का, तुम्हाला कोणी सांगितले भूत दिसत नाही? कुमार त्याच गूढ आवाजात म्हणाला. नाही म्हणजे तुम्ही खरंच भूत आहात का? निलेशने घाबरत विचारले. कुमार जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला. माफ करा, मी तुम्हाला पुन्हा घाबरवले. त्याचे ते वाक्य ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. कस्तुरी रागात त्याच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली. हे बघा मिस्टर, इकडे आम्ही तुमची फालतू ॲक्ट पाहायला नाही आलो. तिचा तो अवतार पाहून कुमार घाबरला आणि मागे झाला. कस्तुरी शांत हो, काय करतेस तू? हे पहा कुमार, माफ करा, पण आम्ही आधीच टेन्शनमध्ये आहोत, वेदांत समजावत म्हणाला. तुम्हाला माहीत आहे का त्या ट्रॅव्हल ऑफिसबद्दल? म्हणजे लोकांना ती अफवा वाटते, पण खूप लोक गायब झाले आहेत त्या बसमध्ये. कुमारचे ते वाक्य ऐकून वेदांत मागे वळाला. म्हणजे तुम्हाला माहीत आहे काय झाले ते? वेदांतने उत्सुकतेने विचारले. आजपासून 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक ट्रॅव्हल ऑफिस होते, त्याची एक बस होती जी रात्री शहरातून लोकांना घेऊन जायची आणि 15 गावे पार करत लोकांना सोडायची. रात्री निघणारी ती शेवटची बस होती, त्यामुळे कधी कमी तर कधी जास्त गर्दी असायची. असेच एका रात्री ती बस निघाली जी प्रदीप चालवत होता आणि वैभव त्याचा सहकारी होता. बसमध्ये 15 यात्रेकरू होते. प्रदीपला दारूचे व्यसन होते आणि रात्री तो पिऊन गाडी चालवत असे. ती बस पण तो नशेमध्ये चालवत होता. घाट सुरू झाला आणि मध्ये पोहोचले असतील
तसे बसवरील प्रदीपचा कंट्रोल गेला आणि बस दरीमध्ये जाऊन पडली. सर्व बस तुटून गेली आणि एक मोठा धमाका झाला. त्या बसमध्ये कोणी वाचले नाही. जे बस अपघातात गेले त्याच्या काही नातेवाईकांना बस कंपनी आणि मालक विरुद्ध तक्रार केली, पण त्यातील 4-5 नातेवाईक आले आणि त्यांनी ऑफिसला आग लावून त्यामध्ये त्या मालकाला जिवंत जाळले. तेव्हापासून लोकांना ती बस दिसते. असे म्हणतात की ती बस लोकांना घेऊन जाते, पण ज्यांना घेऊन जाते त्यांचे काय होते हे कोणाला माहीत नाही. नाती लोक कोणाला दिसत. मालकीचे ऑफिससुद्धा लोकांना दिसते आणि तो त्या बसचे बुकिंगसुद्धा करून देतो. हे किती खरे किती खोटे माहीत नाही. कुमार बोलत असताना बाहेर हॉर्नचा आवाज आला. चला तुमची जाण्याची वेळ झाली, कुमार म्हणाला आणि बाहेर आला. त्याच्या मागे ते चौघे पण बाहेर आले. प्रदीप, प्रवासी तयार आहेत. ड्रायव्हरकडे पाहत कुमार म्हणाला, जा बसा जाऊन, हा तुम्हाला योग्य ठिकाणी सोडेल. कुमार गूढ आवाजात म्हणाला. ते आत आले. तसे बसमध्ये 15 प्रवासी होते आणि ते सर्वजण पूर्ण अंगावर घेऊन बसले होते. निळ्या रंगाचा दिवा लावलेला होता आणि बसमध्ये मांस जाळल्यासारखा सडका वास येत होता. बस सुरू झाली. आजूबाजूच्या सीट चौघांनी घेतल्या. वास असह्य होत असल्याने कस्तुरीने खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती उघडली नाही. अरे यार, हा वास किती घाण वास आहे, कस्तुरी म्हणाली. हो ना, डोके उठायला लागले आहे, रोमाने दुजोरा दिला. थोडा वेळ सहन करा, उतरू आपण आता लगेच, वेदांत म्हणाला. नाही, आता तुम्ही उतरू शकत नाही, कधीच नाही. आता तुम्ही या बसचे कायमचे प्रवासी झाला आहात, पुढे बसलेला एक जण घोगऱ्या आवाजात म्हणाला. काय फालतूपणा लावला आहे, निलेश चिडून म्हणाला. जे खरे आहे तेच सांगितले तुम्हाला. या बसमध्ये जो येतो तो पुन्हा कधीच जात नाही, तो इसम पुन्हा बोलला. बस खूप झाले, आता मी चालत जाईन, पण यामध्ये नाही बसणार, बोलून कस्तुरी बस ड्रायव्हरजवळ बस थांबायला सांगायला गेली. ए बस थांबव, आम्हाला उतरायचे आहे, कस्तुरी चिडून म्हणाली. पण ड्रायव्हरने लक्ष दिले नाही. ऐकायला येत नाही का, थांबव सांगते ते, कस्तुरी पुन्हा चिडून म्हणाली. बस नाही थांबणार आता, ड्रायव्हर पण त्याच आवाजात बोलला. नाही थांबणार म्हणजे कशी नाही थांबणार, कस्तुरी चिडून म्हणाली. तसे ड्रायव्हरने तिच्याकडे पाहिले, जे पाहून तिचे डोळे भीतीने मोठे झाले होते. त्याने स्वतःची मान 180 डिग्रीमध्ये फिरवली, म्हणजे पुढचा भाग मागे आणि मागचा भाग पुढे. त्याच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या आणि जळालेला होता. त्याच्या बाजूला जो बसला होता त्याचा चेहरा पण जाळून कातडी चिकटलेली होती आणि अंगात काचा घुसल्या होत्या. कस्तुरीने तिच्या मित्राकडे पाहिले तर त्याच्या पुढे आणि मागे बसलेली सर्व माणसे ड्रायव्हरसारखी दिसू लागली आणि ते उठून त्या तिघांच्या दिशेने येऊ लागले होते. तेव्हा तिला सर्व आठवले. कुमार ऑफिसमध्ये जाताना तो जळका वास, कुमारचे ते बोलणे, गाडीमध्ये बसताना ड्रायव्हरला प्रदीप नावाने मारलेली हाक, गाडीमध्ये येणारा सडका जळका वास, हे सर्व तिच्या ध्यानात येत होते. पण आता उशीर झाला होता. वैभवने तिचा गळा मागून पकडला आणि दचकून कस्तुरीला जाग आली. तिने पाहिले तर ती बसमध्ये होती. बस आपल्या वेगाने चालत होती. तिने बाहेर पाहिले तर अंधार होता. कदाचित स्वप्न पाहिले असे तिला वाटले, म्हणून तिने बाजूला पाहिले आणि तिच्या तोंडातून जोरात किंकाळी बाहेर निघाली. कारण तिच्या शेजारी असलेली रोमा पण वैभव आणि प्रदीप सारखी दिसू लागली होती. काही रात्रीनंतर दोन तरुणी गाडीला धक्का मारत गाडी घेऊन येत होत्या. काय यार चंदना, तुला पण हीच खटारा गाडी सापडली का, कधी पण बंद होते. आता असा सुनसान रस्ता, ना गाडी आहे ना माणूस. तुझे बरे आहे, ड्रायव्हिंग सीटवर बसून मस्त चालवते आहेस, पण माझ्या हाताला किती रग लागत आहे ह्याचा विचार आहे का, आणि त्या रागाने चंदनाला म्हणाली. अरे आता मी तरी काय करू, मला थोडी माहीत होते हे असे बंद पडेल, त्यात आज आमोश्या पण आहे, मला तर खूप भीती वाटत आहे, आजूबाजूला पाहत चंदना म्हणाली. हा तू बसली आहेस गाडीमध्ये आणि मी बाहेरून धक्का मारत आहे आणि भीती तुला वाटत आहे,
चिडून अनिता म्हणाली आणि आजूबाजूला पाहू लागली. ए चंदना, तिकडे बघ, ते बघ, तिकडे दिवे दिसत आहेत. कदाचित हॉटेल किंवा ढाबा असेल. अनिता तिच्या डावीकडे जरा अंतरावर असलेल्या दिव्याकडे पाहून म्हणाली, हां चाल तिकडे, काही मदत मिळाली तर बरे होईल, चंदना म्हणाली. आणि गाडी तिकडेच लॉक करून दोघी पायी निघाल्या. त्या दोघी एका दुकानासमोर उभ्या होत्या, कुमार ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. त्या दोघींनी दार आत ढकलले. तसे त्यांना एक इसम खुर्चीवर बसलेला दिसला. ते, आमची गाडी खराब झाली आहे आणि आम्हाला सकाळी शहरात लवकर जायचे होते, काही सोय होईल, चंदनाने विचारले. तसे ते इसम उठला आणि स्मित करून म्हणाला, काही काळजी करू नका, आता एक बस येईल, त्यामध्ये तुम्ही बसा आणि कायमचे गंतव्यस्थान गाठा. बससाठी अजून दोन प्रवासी मिळाले, कुमार म्हणाला. आणि त्याने हलकेच त्यांना पाहून स्मित केले, अरे तुम्ही कुठे जातात, त्यांचे काय झाले ऐकायचे आहे का, तर मग या, भेटा मला. कुठे? कुमार ट्रान्सपोर्ट सर्व्हिसच्या ऑफिसमध्ये, वाट पाहतो आहे. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भाग